Lights, camera, action. With कलाकार श्रुति. आज माझ्यासोबत एक अशी देखणी मुलगी आहे जिला मी आतापर्यंत बिग बॉसच्या हाऊसमध्ये बघितलंय आणि अर्थात सगळ्यांनीच. आणि तेव्हा असं वाटलं यार केवढं सुंदर कोणी, इतकं सुंदर कोणी कसं दिसू शकतं यार. म्हणजे सो फिट अशी फार गोड मराठी मुलगी म्हणजेच रुपाली भोसले इज विथ अस. हाय रुपाली, कशी आहेस तू? मस्त. मी बघितलं की तू अनेक सिरियल्स केल्या, तू हिंदी सिरियल्स केल्या, तू मराठी सिरियल्स केल्या, तू फिल्म्स केलेल्या आहेत, तू रिस्क फिल्म केली होतीस आणि आय सॉ युअर पिक्चर्स विथ चंकी पांडे आणि अक्षय कुमार. सो मला सांग, ही अक्षय कुमारची भेट आणि चंकी पांडेची भेट कुठे झाली होती? ते तर खूप फॉर्च्युनेट आहे, मी मला त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करायला मिळाली, मग ती टी व्ही असू देत, टेलिव्हिजन. मी बडी दूर से आय करत होते आणि बडी दूर से आयला असे प्रमोशनसाठी यायचे कलाकार. सो त्यावेळेला एंटरटेनमेंट रिलीज होणार होतं. सो अक्षय कुमार हॅड काम, मग जॉनी जॉनी त्या गाण्यावर आम्ही डान्स केलं होतं आणि वी हॅड अ नाईस सीन विथ हिम प्रॉपर. सो बडे पडदे पे नाही, लेकिन छोटे पडदे पे सोबत काम केले. रुपाली के लिए अक्षय कुमार को छोटे पडदे पे आना पड़ा. देन इवन ऋषि कपूर जी आले होते, अभिषेक बच्चन आमच्या सेटवर आला होता. सो आय हॅव वर्क्ड विथ ऋषि जी, आय हॅव वर्क्ड विथ अभिषेक बच्चन. वाव. यु नो, मला असं वाटतं प्रत्येकाला काही ना काही कशातनं कशा फेजमधनं जावं लागतं आणि समटाईम्स वी डू हॅव कॉम्प्लेक्स. कोणाला हाईटचा असतो, कोणाला कुठल्या गोष्टीचा असतो. तुला कधी कुठला कॉम्प्लेक्स होता? सो कॉम्प्लेक्स असं नाही, बट काही काही पर्सनल गोष्टी ज्या बाहेर ज्या पद्धतीने आल्या ना, म्हणजे डिवोर्स असू देत किंवा मग फॅमिली लाईफ असू देत. सो आय थिंक दॅट इज व्हेरी पर्सनल थिंग. आणि जर तुम्हाला ए टू झेड गोष्टी माहिती नाही आहेत, सो बिफोर पोस्टिंग इट ओ बिफोर सेईंग इट ऍटलीस्ट त्याचं एक बॅकग्राऊंड जाणून घ्या किंवा मला विचारा. आय विल बी ओपन टू शेअर इट विथ यू. तुम्ही स्वतःची तर्क नका लाव. अनेकदा असं होतं की आपल्याला रिजेक्शन येतं, अनेकदा असं होतं की आपल्याला तिथे जाऊन कळतं रिप्लेसमेंट झाली आहे. नो, असं कधी तुला काही फेस करावं लागलं? जागोमोहन करत होते मी आणि त्या दरम्यान, म्हणजे ते माझं पहिलं व्यावसायिक नाटक, त्यानंतर खरं तर व्यावसायिक नाटकांची सुरुवात झाली आणि मग सिरियल्स आणि हे सगळं. पण सिरियल आणि नाटक एकत्र करता येत नाही हे तितकंच खरं आहे, कारण मग प्रयोगाच्या तारखा, दौरे आणि मग सॅटर्डे संडेचे प्रयोग आणि ते ॲडजस्ट होत नाही. जागोमोहनला मला 150 रुपये नाईट होती, 2001 समथिंग. आणि बुड्ढा होगा तेरा बाप ला 350 रुपये वगैरे अशा पद्धतीचं, म्हणजे अरे 150 वाढले वगैरे, इतकी खुशी आणि आनंद असायचा. पण जागोच्या वेळेचा किस्सा असा आहे की काहीतरी झालं होतं सिरियलचं शूटिंग आणि असं काहीतरी झालं होतं आणि दुसऱ्या दिवशी दौऱ्यावर निघणार होतो आम्ही आणि माझं बोलणं झालं होतं की मी येते मी आहे. आणि मग परत सिरियलवाल्यांचा फोन आला की नाही काल आप लगोगे, म्हणून म्हटलं अच्छा ठीक आहे. म्हटलं अरे नाही जमत नाहीये. मग परत त्यांचा फोन आला की नाही शूटिंग कॅन्सल हो गया, आप जाओ असं. सो हा असं अनेकदा होतो. सो मी त्याला म्हटलं नाही मी ठीक मी येते म्हणून असं. पण हे मला माहीत नव्हतं की त्यांनी ऑलरेडी एक मुलगी तयार करून ठेवली आहे. आणि मी भाईंदर रोहन अगदीच ट्रेनने तेव्हा ट्रॅव्हल करायचे. सो ट्रेनने मी यशवंतला आले दादरला माटुंग्याला, तिथे बस तिथनंच बस सुटतात सगळ्या. तिथे आले आणि मला प्रियदर्शन जाधव बाजूला घेऊन गेला आणि म्हणाला की रुपाली तू काय करतेस इथे? म्हटलं अरे आपल्याला दौऱ्याला निघायचं. म्हटलं अरे मुलगी आली ऑलरेडी. आणि आय वॉज हार्ट ब्रोकन. तो एकच किस्सा झाला, त्याच्यानंतर आय थिंक आय नेव्हर एक्सपिरियन्स सच थिंग. या एखादं मोठं पेमेंट जेव्हा मिळतं ना, ते पण आपल्याला खूप लक्षात राहतं आणि त्यातनं आपण आपल्या घरच्यांसाठी मग कुठलीही छोटी गोष्ट, टी व्ही असो, वॉशिंग मशीन असो, काही घेतलं तरी ते लक्षात राहतं. तुझ्या मोठ्या पेमेंटमधनं तू काय घेतलं होतं? आय थिंक त्यातनं मी आईचं मंगळसूत्र घेतलं होतं. आई कारण आय रिमेंबर तिने माझ्यासाठी, म्हणजे त्यावेळेला फोटोग्राफर्स किंवा यु नो अशा पद्धतीचे प्रोफेशनल फोटोग्राफर्स असं काही माहीत नव्हतं. असतील ऑफकोर्स, पण मला माहीत नव्हतं. सो एका स्टुडिओमध्ये जाऊन आपण तत्सम फोटोज काढूया, बिकॉज आपल्याला लोक फोटोज मागतायत आणि आपल्याला माहीत नाही फोटोज वगैरे. सो तिथनं तसा स्ट्रगल होता ग त्यापासून. सो आय रिमेंबर आईने ते मंगळसूत्र 7,000 विकलं होतं वगैरे. सो जेव्हा पहिलं एक हेवी पेमेंट म्हणजे काय, अगदीच 50-60,000 चेक वगैरे असा काहीतरी असावा, बिकॉज पर डे तेव्हा डेफिनेटली तेवढा नव्हता जो कदाचित आज टचवूड मिळतोय. सो त्यावेळेला मी ते केलं होतं आईसाठी. आपला जेव्हा कोणीतरी फॅन बनतो, जेव्हा फर्स्ट टाइम आपल्याला ऑटोग्राफ विचारतात कोणीतरी, तो क्षण आपल्याला जगायचा असतो, है ना. सो तुला तुझी एक आयडेंटिटी मिळाली, एक ऍक्ट्रेस म्हणून तुझं नाव झालं, असं कधी झालं होतं? एक ना मेसेज आला होता मला, म्हणजे मन उधाण वाऱ्याची सिरियल सुरू होती स्टार प्रवाहाला,
ऋतू नाव होतं माझ्या कॅरेक्टरचं. आणि मला अजूनही म्हणजे मनाला आता 10 वर्ष झाली असतील, 10-11 वर्ष झाली असतील, पण अजूनही लोकांना मी लक्षात आहे, लोक अजूनही ऋतू म्हणून कधीतरी हाक मारतात. सो त्यावेळेला एक मुलगी होती, तिने मेसेज केला होता. ऑफकोर्स आय वॉज डुईंग अ प्रोटॅगनिस्ट होते, त्यामुळे सासू किती छळते काय करते आणि असं वगैरे, अगदी नवऱ्याला काही सांगायचं नाही, नवरा नाही आहे इथे, नवरा आउट ऑफ स्टेशन आहे, मग सासूला सांभाळून घ्या, सासऱ्यांना सांभाळा वगैरे, अशी वगैरे अशा पद्धतीची सून मी साकारत होते त्याला. सो एका मुलीचा मेसेज आला होता की तुझं काम बघून ना मी सुद्धा माझ्या सासूशी असं वागू लागली आहे, नाही तर माझ्या डोक्यात जायची, असं वगैरे तिने ते मेसेज केला होता. सो आय वॉज लाईक की गुड या पीपल गुड मेक सम चेंजेस इन द लाईफ इज गुड. सो ह्या पद्धतीचे मेसेज येतात. पण बडी दूरच्या वेळेचा मेसेज मला नक्कीच आवडेल. एका मुलीचं मिसकॅरेज झालं होतं आणि शी वॉज डिप्रेस्ड, आणि आमची 9 जूनला सिरियल ऑनेअर झाली, आणि ती यु नो ती सिरियल बघितल्यानंतर शी स्टार्ट फिलिंग गुड, हॅपी राहायला लागली, शी केम बॅक ऑन ट्रॅक. आणि नंतर परत तिने कन्सीव्ह केलं. सो तिने आम्हाला मेसेज करून आणि आम्हाला पिक्चर पाठवून अशा पद्धतीचं कौतुक केलं होतं. सो दिस वॉज व्हेरी ओव्हरवेलमिंग, डेफिनेटली इट्स व्हेरी टचिंग. ज्या काही लोकांना मिसकन्सेप्शन आहेत अबाउट यू, मग मे बी यु नो तू आणि पराग खूप चांगले फ्रेंड्स होता आतमध्ये, गुड यू यूज दॅट वर्ड फ्रेंड्स, हा, आणि आल्यानंतर मग ते अचानक त्याचा खूप मोठा इश्यू झाला असेल, तुला प्रॉब्लेम फेस करावे लागले असतील. सो डू यू वॉन्ट टू से समथिंग अबाउट दॅट? प्रॉब्लेम फेस नाही करावा लागला, बिकॉज आय वॉज व्हेरी क्लिअर की तो माझा मित्र आहे, तो माझ्या प्रेमात पडला किंवा तो ही स्टार्टेड लायकिंग मी, त्याच्यावर माझा काहीच कंट्रोल नाही आणि माझा आक्षेपही नाही आहे. सलमान खान मला प्रचंड आवडतो, म्हणजे मी प्रेमात आहे त्याच्या. सो मी सलमानच्या प्रेमात आहे म्हणून सलमानने सुद्धा माझ्या प्रेमात असावं, हे काही मी हा मूर्खपणा आहे नाही का, मी हा अट्टाच नसू शकतो माझा. सो पराग जर माझ्या प्रेमात असेल तर गुड फॉर हिम, बट आय एम नॉट इन लव्ह विथ हिम, ही इज माय फ्रेंड अँड नथिंग मोर दॅन दॅट. त्याने हे म्हटलंय की हे एकतर्फी होतं, माझ्याकडनं होतं, पण रुपाली कायम हेच म्हणाली आहे की टकलू तू माझा मित्र, बिकॉज आय गेव्ह हिम अ नेम टकलू आणि शाकाल. सो मी त्याला कायम हेच म्हटलंय की टकलू तू माझा मित्र आहेस आणि त्याच्या पलीकडे काही होऊ शकत नाही. आय थिंक यू आर व्हेरी क्लिअर थ्रू आउट द जर्नी दॅट यु नो ही इज जस्ट अ फ्रेंड, म्हणून आय सेड फ्रेंड्स. सो ठीक आहे, प्रत्येकाचे इक्वेशन्स असतात आपले आपले, आणि नो वन शुड जज अबाउट दोज रिलेशनशिप. या 100 दिवसांपैकीचा एक दिवस जो तू बिग बॉसच्या घरातला कधी विसरू शकत नाही, विच वॉज दॅट वन डे? संकेत आणि दक्षिता घरी आले होते तो भेटायला, हो, फॅमिली वीकला. येस, यू गॉट व्हेरी इमोशनल एव्हरीबडी इन फॅक्ट. ओके, फिल इन द ब्लँक्स राउंड. ओके, मला डॅश या गोष्टीचा फार कंटाळा आहे. बिचिंगचा. मला आयुष्यात ह्या 3 गोष्टी माझ्या पर्समध्ये हव्याच असतात, मोबाईल फोन, चार्जर, परफ्यूम. ओके, मला अशा गोष्टी फार अनॉय करतात, अननेसेसरी अनवॉन्टेड कॉमेंट्स अँड जजिंग अदर पर्सन. ओके, एक कमेंट जे मला बिग बॉसच्या हाऊसमधनं निघाल्यानंतर मिळालं, विच यू डिंट लाईक, डिसलॉयल. ओ, एक कॉम्प्लिमेंट जे तुला मिळालं जे यू विल नेव्हर फॉरगेट, स्माईल. युअर स्माईल. ओके, गिव्हन अ चान्स बिग बॉसच्या घरातली ही गोष्ट उचलून आणायला मला फार आवडेल. किचन. किचन, अख्खं किचन. नो नो, यू हॅव टू से काहीतरी, कुठली तरी गोष्ट. झोपाळा. आय थिंक दॅट झोपाळा इज फेवरेट फॉर एव्हरी वन, म्हणजे एव्हरीबडी टॉक्ड अबाउट इट की अरे हे कसं. दॅट झोपाळा वॉज नेव्हर माय बिचिंग कॉर्नर, दॅट झोपाळा वॉज माय मी कॉर्नर. मी कॉर्नर. सो आय हॅव डिफरंट असोसिएशन अँड बॉन्ड विथ दॅट झोपाळा. रुपाली, मला नेहमीच असं वाटतं की यू आर व्हेरी पॉझिटिव्ह पर्सन. ऑनेस्टली आय फील की तुझ्या चेहऱ्यावरची जी स्माईल आहे ती तशीच कंटिन्यू ठेवावी, बिकॉज दॅट गिव्ज अस positive vibes. Thank you. So yeah. All the best and we wish you good luck for your future endeavors. Thank you Shruti. Thank you so much. 93.5 FM. 93.5. Bajate raho.